बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघात परिवर्तन रथयात्रा करतायत। त्यांनी आपल्या या रथयात्रेची सुरुवात ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून केली होती आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात संदीप शेळके यांच्या रथयात्रेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी रथयात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे। महिलांकडून संदीप शेळके यांचं औक्षणही केलं जात आहे। त्याचबरोबर तरुण, बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकले सुद्धा त्यांना आपापल्या विविध समस्या बोलून दाखवत आहेत। निश्चितपणे वन बुलढाणा मिशनच्या या बुलढाणा लोकसभा परिवर्तन रथयात्रेला जनतेचा, चिमुकले असतील, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। फक्त वेदना एवढ्या होतात की गावागावांमध्ये बऱ्याच समस्या आहे, गाव पातळीवरच्या समस्या आहेत, शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याच्या आहेत, जे दोन गावांना जोडणारे रस्ते आहेत ते रस्ते खराब आहेत, शेतीची सिंचनाची समस्या आहेत, शिक्षणाची आरोग्याच्या समस्या आहेत, म्हणजे एक प्रकारे समस्यांचा डोंगर या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे असं मला वाटतं।